मित्रांनो, नवरा बायकोच्या संसारातील जीवघेणे विष म्हणजे संशय. ज्या नवरा बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच्य प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहणच लागून जाते. घरातील सुख समाधान नाहीसे होऊन कधीकधी आयुष्य विध्वंसक थरालाही जाऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरा बायको एकमेकावर नेमक्या कोणत्या कारणांनी संशय घेतात ती 7 कारणे पाहणार आहोत. संसार जोडताना जशी सप्तपदीने सुरुवात होते तशीच संसार जपताना या व्हिडिओमधील मी सांगितलेली सप्तपदी ज्या नवरा बायकोने लक्षात घेतली त्यांची संसारवेल आयुष्यभर बहरत राहणार. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती करतो मित्रांनो की भरपूर लोक व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. तर आपणास मी नम्र विनंती करतो की आतापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, नवरा बायको कोणत्या 7 कारणांनी एकमेकावर संशय घेतात ते पाहूया. त्यातील पहिले कारण आहे आसपासचे वातावरण. आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो त्या वातावरणाचा प्रभाव आपल्या वर्तनावर सुद्धा होतच असतो. अनेक वेळा आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ असेल तरीही आसपास जर एखादी संशय कल्लोळ निर्माण करणारी घटना घडली की त्या घटनेला आपण आपल्या आयुष्याशी तुलना करून कल्पना करायला लागतो. जसं की एखादा चित्रपट पाहताना त्यातील नायक किंवा नायिकेच्या ठिकाणी आपण स्वतःला इमॅजिन करतो, अगदी त्याचप्रमाणे जोडीदारावर संशय घेण्याबद्दलही एखाद्या वेळी घडू शकते. दुसरी गोष्ट आहे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. अनेक वेळा लग्नाआधीच किंवा लग्नानंतरही नवरा किंवा बायकोबद्दल मनात एक नकारात्मक फ्रेम बनून जाते. त्यामुळे जोडीदार कितीही प्रामाणिक असला तरी त्याच्याविषयी आपण शंका घ्यायला लागतो. आणि एक वेळ अशी येते की आपल्या बुद्धीमध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती होऊन पूर्वग्रहामुळे शंका घ्यायला लागतो आणि संशय घेणे सुरू झाल्यास हे वादळ कधीकधी संसार वृक्षाला मुळासकट उपटून फेकते. त्यामुळे जोडीदाराच्या बाबतीत पूर्वग्रह कधीच ठेवू नये. जोडीदार हा आपल्याला समर्पित आहे आणि आपण जोडीदाराला समर्पित आहोत हे कधीही लक्षात ठेवावं. तुम्ही त्याला विश्वासाच्या प्रेमाच्या भावनेने स्वतःशी बांधून ठेवू शकता. तिसरी गोष्ट आहे विश्वासाचा अभाव. नवरा बायकोच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचा विश्वासच असतो. जे दाम्पत्य एकमेकांना विश्वासात न घेता राहतात त्यांचे नाते म्हणावे तसे परिपक्व झालेलेच नसते. मग लग्नाला कितीही वर्ष का होईना विश्वास नसेल तर हे नाते व्यर्थ आहे. मित्रांनो, विश्वास कुठे विकत मिळत नाही किंवा ती विकत घेण्याची गोष्टही नाही. एकमेकांच्या प्रति एकमेकांचे असलेले समर्पण विश्वासाला जन्म देते आणि त्याला दृढसुद्धा करते. त्यामुळे जोडीदाराला तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास असायलाच हवा. ज्यांच्यामध्ये विश्वास नसतो त्यांच्यामध्ये सुद्धा संशयाचे भूत डोकावायला उशीर. विश्वास एका दिवसात कमावण्याची गोष्ट नसते. नेहमीचे आणि रोजचे तुमचे वर्तन आणि तुमच्याबद्दल जोडीदाराला येणारे अनुभव या आधारे विश्वासाचे दृढीकरण होत असते. एकमेकांप्रती एकदा का विश्वास बसला तर मग मात्र तो सहजासहजी तुटतच नसतो. आणि तुम्ही ऐकलेले असेलच की फांदीवर बसणाऱ्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्याच्या पंखावर विश्वास असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जोडीदारावर विश्वास असेल तर सुख आणि आनंद आपल्या पायाशी लोळण घेत असते. त्यामुळे एकमेकांचा विश्वास जपायलाच हवा. चौथी गोष्ट आहे एकमेकांसोबतचे वर्तन. ज्यांना आयुष्यभर सोबत काढायचे त्यांनी एकमेकांचा आदर करणे आवश्यकच असते. नेहमीच अविश्वास दाखवून सतत टोमणे मारत राहणे, एकमेकांचा अपमान करत राहणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोघांनाही असुरक्षित वाटायला लागते. त्यातूनच मग संशय बळावतो. दोघात प्रेमाचा झरा आटत जातो. एकमेकांचे मन दुखावले जातात आणि नावापुरते नवरा बायको राहतात. अशावेळी एकमेकांच्या फिजिकल गरजा हव्या तशा पूर्ण होत नाहीत आणि मग संशय कल्लोळ बळावतो. वास्तविक ह्या एकाच कारणामुळे कुणी काही बाहेरखेली होत नसते. त्याला अनेक कारणे असू शकतात परंतु संशय बळावण्यासाठी एकमेकांप्रती असलेले वर्तनसुद्धा कारणीभूत ठरते. त्यामुळे वर्तन हे एकमेकांचा आत्मसन्मान राखला जाईल असेच असावे. याचसोबत स्वतःच्या संसारात बाहेरच्या व्यक्तीला डोकावू देऊ नका. नवरा बायकोच्या विश्वासाला तडा जाण्यात कधीकधी अशी व्यक्तीसुद्धा कारणीभूत ठरत असते. पाचवं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे
मोबाईल। विज्ञानाचे फायदे तसेच तोटेसुद्धा काही असतात, त्यातीलच एक शोध लागलेला म्हणजे आपला मोबाईल। हल्ली मोबाईलमुळे नवरा बायकोच्या नात्यात बऱ्याच प्रमाणात दुभंगलेपणा आलेला दिसतो। मोबाईलला पासवर्डच का आणि तो पासवर्ड मलासुद्धा का माहीत नसावा, हे सुरुवातीचे कारण आणि त्यापासून पुढे संशयाचे भोवरे फिरतच राहतात। मग चोरून कुणाचा फोन मेसेज येतो त्यावर पाळत ठेवणे, जोडीदार कोणाला बोलतो आहे याचा मागोवा घेणे सुरू होते। खरं तर मोबाईल आता जीवनावश्यक गोष्ट बनून गेलेली आहे, परंतु विश्वासाच्या अभावाने किंवा मोबाईलच्या दुरुपयोगाने तो कधीकधी जीवनविध्वंसक वस्तू बनून जाते। पण प्रत्येकच वेळी असं नसतं। आजच्या युगातील मोबाईल ही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू झालेली आहे। सहावी गोष्ट आहे लग्नाआधीचा मित्रपरिवार। मित्रांनो, पती किंवा पत्नीला लग्नाआधी भिन्नलिंगी मित्रपरिवार असतोच, लग्नानंतर हाच मित्रपरिवार जेव्हा संपर्कात येतो तेव्हा काहींचे दृष्टिकोन बदललेले असतात। त्यातच आपण आधी पाहिले त्याचप्रमाणे जर नवरा बायकोने संशय जर घेतलेत तर यामध्ये प्रमाण वाढते। त्यामुळे लग्नाआधीचा एकमेकांचा मित्रपरिवार एकमेकांना माहीत असावा। मित्र म्हणजे जीवनाचं टॉनिक असतं। सकारात्मक आणि चांगल्या मित्रमैत्रिणीची संगत म्हणजे आयुष्यातील मोठी देणगीच असते। भलेही मित्र मोजकेच का असेनात, पण ते जीवन जगताना फार आवश्यक असतात। पती पत्नीने आपले मित्र एकमेकांपासून लपवून ठेवू नये, कारण खरी आणि निखळ मैत्रीमध्ये लपवण्यासारखं काहीच नसतं। आणि एवढं करूनही एकमेकांच्या मित्रमैत्रिणीची अडचण होऊन भांडणे होत असतील तर मात्र काही काळ मित्रपरिवार बाजूला ठेवावा। जेव्हा गैरसमज दूर होतील तेव्हा सर्व काही ठीक होऊन जाईल। सातवं कारण आहे कार्यालयातील कामे आणि संपर्क। कार्यालयात स्त्री पुरुष यांचा सततचा संपर्क येणे साहजिक आहे। अनेक वेळा कार्यालयीन कामाचे फोन घरीसुद्धा येतात, अशावेळी नवरा किंवा बायको यांना हरकत नसावी। कधी कार्यालयातून येतानाचा उशीरसुद्धा संशयाला कारण ठरतो। कधी कधी आउट ऑफ स्टेशन जायचे झाल्यास एकमेकांना विश्वासात घेऊनच ही कामे व्हायला हवी। अनेक वेळा काहींच्या बाबतीत एकमेकांचा गैरफायदा घेतलेली उदाहरणे समाजात पुढे आल्याने कार्यालयीन कामाने आणि कार्यालयीन कामाव्यतिरिक्त वेळेत संपर्क आल्याने अनेकांनी एकमेकांचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणेसुद्धा आसपास दिसतात। त्यामुळे एकमेकांचा विश्वास जपून आणि विश्वासात घेऊन ही कामे व्हायला हवी। दोघेही नोकरीत असल्यास एकमेकांना जास्त समजून घेणे फार गरजेचे आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील सात मुद्द्याला अर्थात सप्तपदीला ज्या दाम्पत्यांनी व्यवस्थित आणि एकमेकांना समजून घेऊन हाताळल्यास वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि सौख्यभरे राहते। व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आयुष्य मोजकेच आहे, त्यातच संशय घेणे, भांडणे, गैरसमज करून घेणे यामध्ये आयुष्याचे अनमोल क्षण वाया घालवू नका। एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास लाईक करून कॉमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे केले नसल्यास सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।